जय भवानी, जय शिवराज। छत्रपति शिवाजी महाराज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना मुद्रा करून आणि देश स्वतंत्र करण्यासाठी ज्या ज्या वीरांनी ज्या ज्या देशभक्तांनी आपले प्राण पणाला लावले, कितीतरी हुतात्मे झाले, अशा सर्व या देशातील देशभक्तांना वंदन करून मी शिवव्याख्यात प्राचार्य दादासाहेब कोरेकर पवार पाटील आज लोकमान्य टिळक पुण्यतिथीच्या निमित्ताने आपल्यापुढे बोलण्यासाठी उपस्थित आहे। या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्यांचं ज्यांचं योगदान आहे त्यामध्ये महाराष्ट्राचे लोकमान्य टिळक म्हणजे बाळ गंगाधर टिळक, बंगालचे बिपिनचंद्र पाल आणि पंजाबचे लाला लजपत राय, एकेकाळामध्ये या तिघांनी आपापल्या प्रांतामध्ये इंग्रजांच्या विरुद्ध असंतोष निर्माण केला। तेव्हा या सर्वांचं या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये फार मोठं योगदान आहे। त्यापैकी महाराष्ट्रात जन्माला आलेले आणि महाराष्ट्रात ज्यांनी स्वराज्याची ज्योत पेटवली आणि स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे अशी हाक प्रथमतः आपल्या देशाला दिली आणि प्रत्येक नागरिकाने असं म्हटलं पाहिजे की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मला मिळालाच पाहिजे, अशा प्रकारची ऊर्जा आणि चेतना देणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज पुण्यतिथी आहे। या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांचा जीवनपट आपल्यापुढे मांडण्यासाठी मी उपस्थित आहे। लोकमान्य टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 साली रत्नागिरी इथं झाला। काही लोकांच्यामध्ये त्यांचं गाव चिखली हे रत्नागिरी जिल्ह्यातलं आहे तिथं झाला, परंतु बऱ्याच लोकांच्या मतानुसार त्यांचा जन्म हा रत्नागिरी येथेच झाला आणि अशा प्रकारे बालपणचं शिक्षण तिथं झाल्यानंतर त्यांचे वडील हे प्राथमिक शिक्षक होते। प्राथमिक शिक्षकानंतर त्यांना शिक्षण निरीक्षक म्हणून पदावरती नेमलं आणि त्यांची बदली ही पुण्यामध्ये झाली। पुण्यामध्ये झाल्यानंतर टिळकांचं पुढील शिक्षण हे पुण्यामध्ये सुरू झालं आणि मग हा टिळक परिवार पुण्यामध्ये येऊन स्थायिक झाला, म्हणजे रत्नागिरीतून पुण्यामध्ये त्यांचं वास्तव्य सुरू झालं आणि टिळक शाळेमध्ये जाऊ लागले। ते 1872 साली पुण्यामध्ये मॅट्रिक परीक्षा पास झाली। मॅट्रिक परीक्षा पास झाल्यानंतर त्यांनी डेक्कन कॉलेजमध्ये BA साठी प्रवेश घेतला आणि 1877 साली ते BA डेक्कन कॉलेजमधून उत्तीर्ण झाले। आता BA झाल्यानंतर पुढे वकिलीचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी 1879 साली LLB ची पदवी प्राप्त केली। पुण्याच्या लॉ कॉलेजमधून ते LLB झाले। BA नंतर LLB चा प्रवेश घेऊन पुण्यातील त्या कॉलेजमधून ते LLB झाल्यानंतर आता त्यांच्यापुढे त्यांच्या परिवारांना वाटलं की ते वकिली करतील, परंतु त्यावेळेला ब्रिटिश सरकारचं राज्य होतं, देशामध्ये आपल्या लोकांना कुठल्या प्रकारचं स्थान नव्हतं, गरिबी होती, दारिद्र्य होतं, अनपारतंत्र्य होतं। त्यावेळेला पुणे शहर नावाची गोष्ट फार मोठी नव्हती, एक नगरपालिके इतपत या पुण्याचा विस्तार होतं, पेठांचं पुणे होतं आणि त्यावेळेला सहज जरी चक्कर मारून पुण्यात यायचं म्हटलं तरी शक्य होतं। मग अशा वेळेला टिळक फिरायचे आणि जेव्हा त्यांनी पाहिलं की इथं खूप काही अंधारच अंधार पसरलेला आहे, त्यामुळे आपला देश पारतंत्र्यात पडलेला असताना आपण ब्रिटिश सरकारची चाकरी करायची किंवा वकिली करायची या दोनच गोष्टी आहेत, तेव्हा हा या दोन्ही गोष्टी त्यांना मान्य नव्हत्या। वकिली करायची पण देशासाठी, लोकांच्यासाठी, हे त्यांनी मनाशी ठरवलं आणि आपला देश पारतंत्र्यात आहे यासाठी मुळात शिक्षणाची गरज आहे। तेव्हा लोकांना जेव्हा समजेल की आपल्याला काही करायचं असेल तर त्यासाठी शिक्षण पाहिजे आणि जेव्हा इथल्या पिढ्या सुशिक्षित होतील, शिक्षित होतील, तेव्हाच खऱ्या अर्थाने जनजागृती होऊन देश स्वतंत्र करण्याचा मार्ग मोकळा होईल। आणि ही गोष्ट त्यांच्या लक्षात आल्यानंतर पुण्यामध्ये राष्ट्रीय शाळा असल्या पाहिजे। ब्रिटिश चालवत असलेल्या शाळा ह्या फक्त कारकुनी करण्या इतपतच मर्यादित होत्या,
म्हणजे इथल्या लोकांना शिकवायचं आणि आपल्या राज्यासाठी किंवा राज्य करण्यासाठी कारकून निर्माण करायचं, पोलीस निर्माण करायचे, खालच्या दर्जाचे लोक फक्त चतुर्थ श्रेणीतले निर्माण करायचे आणि वर अधिकार सगळा इंग्रज सरकार चालत. टिळकांना हे कधी मान्य नव्हतं. आपला देश स्वतंत्र करायचा असेल तर आपले लोक अधिकारी झाले पाहिजे. तेव्हा मग आर्मीमध्ये असो, मिलिटरीमध्ये असो, पोलीसमध्ये असो किंवा सरकारी कुठल्याही खात्यात असो, आणि त्यासाठी लोकांच्या मध्ये जागृती झाली पाहिजे. म्हणून टिळकांनी न्यू इंग्लिश स्कूल ची स्थापना 1 जानेवारी 1880 साली केली आणि त्यामध्ये त्यांना चिपळूणकर आणि आगरकर हे त्यांचे सहकारी मिळाले. हे विचाराने सुरुवातीच्या काळात त्यांच्याबरोबर होते. आगरकर आणि चिपळूणकर आणि टिळक या तिघांनी मिळून इथं शिक्षणाची गंगा सुरू केली. आणि तेवढ्यावर आता शिक्षण तर सुरू झालं, न्यू इंग्लिश स्कूलची शाळा झाली, सुरू झाली इंग्रजी शिक्षण इथं सुरू झालं, 8वीचा पुढचे वर्ग चालू लागले आणि त्यामध्ये सुरुवातीला शिकवण्याचं कामही या तिघांनी केलं. नंतर अनेकानेक शिक्षक पुढे त्यांना मिळाले. पुढे या देशाची आणि या शहराची जागृती झाली पाहिजे आणि जागृती करण्यासाठी वर्तमानपत्र काढले पाहिजेत. वर्तमानपत्राशिवाय लोकांच्यापर्यंत आपल्याला काय करायचं ते कळणार नाही आणि त्यावेळेला दुसरी कुठल्याही प्रकारचे माध्यमं नव्हती. एक रेडिओ केंद्र जरी असलं तरी ते इंग्रजांच्या हातात होतं, म्हणजे आपल्याला बोलायला काही मुभा नव्हती. म्हणून हक्काचं आपलं असं एक प्रचाराचं माध्यम असावं म्हणून टिळकांनी आणि त्यांच्याबरोबर आगरकर या दोघांनी मिळून मराठा आणि केसरी ही दोन वर्तमानपत्र सुरू केली. मराठा हे वर्तमानपत्र इंग्रजीत होतं आणि त्याचे संपादक होते गोपाळ गणेश आगरकर आणि दुसरे केसरी हे वर्तमानपत्र टिळक चालू लागले. त्याचे संपादक लोकमान्य टिळक, बाळ गंगाधर लोकमान्य टिळक होते. अशा प्रकारे वर्तमानपत्र आज त्यांच्या हातात आली. लोकांच्यापर्यंत वर्तमानपत्र नेण्याचं कामही त्यांनाच कधी कधी करावं लागायचं. आणि अशा प्रकारे मग पुढे पुढे हळूहळू लोकांच्यामध्ये जागृती होऊ लागली. त्यामुळे या त्यांच्या कार्याला वेग आला. त्यांना काय म्हणायचं होतं, लोकांच्यामध्ये इंग्रजांच्या विरुद्ध भावना कशी भडकवायची होती किंवा लोकांना स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव कशी करून द्यायची होती, हे या प्रकारचे अग्रलेख वर्तमानपत्रातून येऊ लागले आणि पुढे पुढे लोकांच्यामध्ये जागृती होऊ लागली. आता शाळा काढली, एक माध्यमिक विद्यालय सुरू झालं न्यू इंग्लिश स्कूलच्या रूपानं. परंतु एवढ्यावर थांबण्यासारखी साठी टिळक नव्हते. टिळकांनी ठरवलं की आपल्या लोकांना उच्च शिक्षण मिळालं पाहिजे आणि ते आपल्याच कॉलेजमध्ये मिळालं पाहिजे. म्हणून त्यांनी 24 ऑक्टोबर 1884 मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केल्यानंतर 2 जानेवारी 1885 मध्ये प्रसिद्ध असलेलं पुण्यामधलं फर्ग्युसन कॉलेज याची सुरुवात त्यांनी केली. आणि अशा प्रकारे शैक्षणिक कार्याला त्यांनी गती दिली. त्याच्यातून पुढे अनेक विद्यार्थी तयार झाले. आपले विनायक दामोदर सावरकर, ज्यांना आपण स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतो, ते त्या काळामध्ये विद्यार्थी होते. आणि त्यांनी परदेशी मालावर बहिष्कार घातला आणि होळी केली म्हणून त्यांना त्या काळामध्ये कॉलेजने, ते फर्ग्युसन कॉलेजमध्ये राहत होते, शिकतही तेच होते, त्यांना दंड करण्यात आला कारण नेतृत्व त्यांनी केलं होतं. आणि रपू परांजपे नावाचे त्यावेळेला प्राचार्य होते, अतिशय विद्वानग्रस्त होते. पण आता इंग्रज सरकार आपल्यावर नाराज होईल, आपल्याच कॉलेजची मुलं अशा प्रकारचा उद्योग करतात या देशाच्या स्वातंत्र्य चळवळीसाठी, आणि त्याला आपण कारणीभूत होऊ म्हणून त्यांनी त्यांना सावरकरांना 10 रुपयाचा दंड केला. अर्थात त्या काळातले 10 रुपये भरणे सावरकरांना शक्य नव्हते कारण ते विद्यार्थी होते आणि 10 रुपये त्या काळातली फार मोठी रक्कम होती. मग लोकमान्य टिळकांनी लोकवर्गांनी काढून ते 10 रुपये कॉलेजला भरले आणि त्यांनी एक आग्रलेख लिहिला, हे आमचे गुरुच नव्हेत, म्हणजे अशा प्रकारचे आमचे गुरु नव्हेत, आमचे विद्यार्थी देशासाठी देश स्वातंत्र्यासाठी झगडतात आणि कॉलेज
किंवा इथलेच लोक आमच्याच मार्गामध्ये अडचणी निर्माण करतात म्हणून अशा प्रकारचा तो अग्रलेख त्या काळामध्ये प्रसिद्ध झाला। टिळकांचं हे कार्य चालू होतं आणि त्यांच्यावर इंग्रज सरकारची बारीक नजर होती, कारण त्यांच्यामुळे या पुण्यामध्ये आणि एकूण महाराष्ट्रामध्ये असंतोष निर्माण व्हायला लागला होता। टिळक इथपर्यंत थांबले नाही तर सामाजिक जागृती करण्यासाठी त्यांनी पुण्यामध्ये शिवजयंती आणि गणेशोत्सव सुरू केला, म्हणजे लोक एकत्र आले पाहिजे, त्यापुढे आपल्याला सभा संमेलन घेऊन आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी विचार मांडता आले पाहिजे, आणि म्हणून त्यांनी गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव हे उत्सव सुरू केले। ते उत्सव निमित्त होतं, पण त्यामुळे लोक एकत्र येऊ लागले, विचाराचं आदान प्रदान होऊ लागलं आणि लोकांच्यामध्ये जागृती होऊ लागली। अशा प्रकारे टिळकांचं आणि त्यांच्याबरोबर आगरकर यांचंही सहकार्य होतं हे कार्य करण्यामध्ये। पुढे 1896-97 प्लेगची साथ आली आणि या प्लेगच्या साथीमध्ये पुण्यामध्ये माणसं पटापट मरू लागली, अर्थात त्यांच्यावर उपचार करायचे सोडून त्यांना फरफटत इंग्रज पोलीस घराच्या बाहेर काढू लागले आणि दूर नेऊन टाकू लागले, दूर त्याच्यासाठी तंबू उभारले। परंतु हा अत्याचार टिळकांना सहन झाला नाही आणि त्यांनी एक अग्रलेख लिहिला, त्यामध्ये त्यांनी लिहिलं की सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय, आणि पुढे या इंग्रज सरकारच्या वर्तणुकीला त्यावेळेला रँड नावाचा जो अधिकारी होता पुण्यामध्ये त्याच्या अधिकाराखाली इंग्रज पोलीस अर्थात पोलीस हिंदुस्थानी असायचे अधिकारी इंग्रज त्यांनी हे कार्य सुरू केलं आणि लोकांच्यावर अत्याचार करायला सुरुवात केल्यानंतर चापेकर बंधूंना हे सहन झालं नाही आणि त्यांनी गणेश खिंडीमध्ये रात्रीच्या वेळेला दबा धरून त्याचा खून केला आणि रँडचा खून झाल्यामुळे इंग्रज सरकार खडबडून जागं झालं आणि त्यांनी टिळकावरही दोष ठेवला, कारण यांच्यावर खटला झाला, त्यांना चापेकर बंधूंना शिक्षा झाली आणि ती शिक्षा साधी सुधी नव्हती तर फाशी शिक्षा झाली, त्यामुळे टिळकांच्यावर दोष ठेवून त्यांना पुढे त्यांच्यावरही खटला भरला, कारण टिळक हे जाल मतवादी होते आणि त्यांच्यामुळे क्रांतिकारकांना बळ मिळतं आणि त्यावेळेला त्यांच्यावर खटला झाल्यामुळे पुढे त्यांना 18 महिन्याची शिक्षा झाली। आता तरी तेवढ्यावर टिळक थांबले नाहीत, 18 महिने शिक्षा भोगून आल्यानंतर पुन्हा त्यांनी कार्य सुरू केलं आणि आपल्या वर्तमानपत्रातून पुन्हा त्यांनी जागृती सुरू केली। टिळकांना असंतोषाचे जनक असं संबोधलं जाऊ लागलं आणि हे कार्य करत असताना त्यांना ब्रिटिश सरकारला सतत तोंड द्यावं लागायचं, ब्रिटिश सरकारची त्यांच्यावर सतत नोंद होती आणि त्यामुळे त्यांच्यावरती पुढे खटला राष्ट्रद्रोहाचा भरला की टिळक हे राष्ट्रविरोधी कार्य करतात। आता राष्ट्र कुणाचं होतं, राष्ट्र आपलं होतं परंतु राज्य इंग्रज सरकारचं होतं आणि राष्ट्रद्रोहाचा खटला भरला त्यांना त्यांच्यावरती आणि 24 जून 1908 साली त्यांना 6 वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा झाली। ही तुरुंगवासाची शिक्षा टिळकासारखा माणूस भारतामध्ये राहता कामा नये म्हणून त्यांना ब्रह्मदेशाच्या इतिहास असलेल्या मंडालेच्या तुरुंगामध्ये टिळकांना ठेवण्यात आलं। टिळकांनी न्यायाधीशापुढे सांगितलं की मी कितीही मी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढतो आहे, माझं ध्येय आहे की मला माझा देश स्वतंत्र करायचा, मी निर्दोष आहे तरीसुद्धा मला शिक्षा दिली, परंतु परमेश्वराच्या दरबारात मी निर्दोष आहे, तेव्हा याच्यापेक्षाही उच्च न्यायालय हे या जगाच्या पाठीवर नाही तर ते परमेश्वराच्या दरबारात आहे आणि मी तिथं निर्दोष आहे आणि माझ्या शिक्षा भोगण्यानेच जर देश स्वतंत्र होणार असेल तर मला ते मान्य आहे। टिळकांनी 6 वर्षाचे मंडालेमध्ये इथं शिक्षा भोगली आणि त्या काळामध्ये गीता रहस्य नावाचा अमोल ग्रंथ त्यांनी आपल्या तुरुंगवासाच्या काळात लिहिला आणि एक साहित्यामध्ये चांगली मोलाची भर पडली। अशा प्रकारे आयुष्यभर या देशासाठी झटत असताना कार्य करत असताना ते काँग्रेसचे सभासद होते, राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झाले, कारण त्यावेळेला
देश स्वतंत्र करण्यासाठी एकच पक्ष होता, तो म्हणजे राष्ट्रीय काँग्रेस। परंतु तिथं जहाल आणि मवाळ नावाचे दोन गट पडले। टिळक जहाल मतवादी होते आणि मवाळ मतवादी लोकांना ते पसंत नव्हतं, त्यामुळे त्यांना बहिष्कृत करण्यात आलं आणि टिळकांना काढून टाकल्यानंतर पुढे त्यांनी आपला स्वतंत्रता असा स्वतंत्र काँग्रेस पक्ष स्थापन केला आणि त्यामधून त्यांनी आपलं कार्य सुरू केलं। आणि अशा प्रकारे अखंड कार्य करत असताना 1 ऑगस्ट 1920 रोजी मुंबई येथे टिळकांनी अखेरचा श्वास घेतला। अर्थात त्या दिवशी पाऊस पडत होता आणि अशा प्रकारे लोक म्हणू लागले की केवळ आपल्याला दुःख झालं असं नाही तर परमेश्वरसुद्धा या महान आत्म्यासाठी अश्रू ढाळत आहे। आणि अशा प्रकारे या देशासाठी अथक परिश्रम घेऊन आपल्या जीवनाचा अंत करणारे लोकमान्य टिळक सदैव अमर राहतील। टिळकाच्या नंतर गांधी युग सुरू झालं आणि देश स्वातंत्र्याची चळवळ पुढे सुरू झाली। परंतु लाल बाल पाल यांनी या देशाची पायाभरणी केली होती देश स्वातंत्र्यासाठी आणि त्यामुळे लोक तयार झाले। आणि असं म्हटलं एका कवीनी की झगडली झुंजली जनता मग स्वतंत्र झाली माता, हिमशिखरी ध्वज फडफडले ते अमर हुतात्मे झाले, ते अमर हुतात्मे झाले। हा राष्ट्रध्वज साक्षीला करू वंदन आपण याला, जय गीत गाऊ या जगती ते अमर हुतात्मे झाले, ते अमर हुतात्मे झाले। टिळकांनी हिंसेला कधी प्राधान्य दिलं नाही, परंतु त्यांची भाषा तशी होती, भाषण शैली अशी तेजस्वी होती, ओजस्वी होती की त्याच्यातून सावरकरादी अनेक हजारो क्रांतिकारक तयार झाले आणि ज्यांनी देश स्वतंत्र करण्यासाठी स्वतःला झोकून दिलं, बलिदान दिलं, फासावर गेले, लढले, गोळ्या खाल्ल्या आणि ही भारतमाता शेवटी स्वतंत्र झाली, त्याची पायाभरणी लोकमान्य टिळकांनी केली होती। अशा या त्यांच्या पुण्यदिनानिमित्त मी त्यांना वंदन करतो, मानाचा मुजरा करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।